मंगलवार को अमरावती विद्यापीठ की मैनेजमेंट काउंसिल मेंबर गिरी सूर्यवंशी ने पत्र परिषद ली जिस दौरान उन्होंने पत्रकारों से बात करते दरमियान संत गाड़गी बाबा अमरावती विद्यापीठ के कुलगुरु मुरलीधर साधेकर और पूर्व कुलगुरु डॉक्टर राजेश जयपुरकर पर भ्रष्टाचार के आरोप लगाए मंगलवार को हुई पत्रकार परिषद में पत्रकारों से बात करते दरमियान अमरावती विद्यापीठ के मैनेजमेंट काउंसिल मेंबर गिरीश सूर्यवंशी ने आरोप लगाया कि संत गाड़गे बाबा अमरावती विद्यापीठ के कुलगुरु मुरलीधर चांदेकर और पूर्व कुलगुरु गुरु डॉक्टर राजेश जयपुरकर ने डॉट कॉम इन्फोटेक प्राइवेट लिमिटेड एक ऐसी कंपनी जो योग्य भी नहीं थी उसे फर्दी कागजात दिखाकर उसे योग्य बताकर बहत्तर लाख का टेंडर दिया व एलवन कंपनी को टेंडर न देकर एल्टू कंपनी को कॉन्ट्रैक्ट दिया इस दौरान उन्होंने कहा इसी बीच उन्होंने तीस सितंबर दो हजार सतरा को सत्ताईस लाख रुपये कंपनी को दिए जो सरासर अनुचित आहे नमस्कार मी दिनेश सूर्यवंशी अमरावतीला असतो आणि अमरावतीच्या संत गाडीबाबा अमरावती विद्यापीठामध्ये मी मॅनेजमेंट काउन्सिलचा माननीय राज्यपालांनी नामित केलेला सदस्य आहे आणि मी आज नागपूरमध्ये संत गाडीबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर व प्रकुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर यांनी जो भ्रष्टाचार केला आहे त्याची माहिती देण्यासाठी आलो आहे कुलगुरू डॉक्टर चांदेकर आणि डॉक्टर जयपूरकर यांनी डॉट कॉम इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला एक डब्ल्यू आय एम एस सॉफ्टवेअर डेव्हलपे डेव्हलप करण्यासाठी बहात्तर लाखाचं टेंडर देताना ही कंपनी अपात्र असताना पात्र करण्यासाठी जे कागदपत्र वापरले ते खोटारडे आणि फ्रॉड कागदपत्र आहेत त्याच्या आधारावर त्याच्या आधारावर अटी बदलवून रातोरात अटी बदलवून पात्र नसलेल्या कंपनीला पात्र करण्याचा पाप आणि बेकायदेशीर प्रयत्न कुलगुरू आणि प्रकुलगुरूंनी केला एवढ्या एवढंच ते थांबले नाही तर ते त्यांनी क्रय समितीमध्ये एल टू याचा अर्थ लोअर टू असलेल्या क्रमवारीमध्ये टेंडर देताना लोअर टूला देता येत ना नाही एल वनला द्यावं लागतं एल वन या मास्टरसॉफ्ट नागपूरच्या कंपनीला बाजूला ठेवत चुकीचे खोटारडे कारणं नमूद करत या डॉट कॉम इन्फोटेक क्र प्रायव्हेट कमिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला क्रय समितीमध्ये मान्यता देऊन आणि दोन्ही वेळेस प्राधिकरणामध्ये निर्वाचित सदस्य नसताना केवळ अधिकारी आणि स्वतः कुलगुरू असतानाच्या काळामध्ये हे टेंडर दिलं गेलं बरोबरीनं अठ्ठावीस मॉड्युल्स डेव्हलप झाले नसताना त्यातल्या चौदा मॉड्युल्ससाठी तीस सप्टेंबर दोन हजार सतराला यांनी सत्तावीस लाखाचं बेकायदेशीर पेमेंट केलेलं आहे इस वक्त उन्होंने ये भी आरोप लगाया कि कुलगुरु ने बिना किसी अधिकारी से चर्चा कर कॉन्ट्रैक्टर को लाभ पहुंचाने के उद्देश्य से 10 करोड़ कॉन्ट्रैक्टर को दिए और 10 करोड़ का भ्रष्टाचार किया उन्होंने आगे कहा कि इस बारे में पिछले डेढ़ साल से वो कार्रवाई की मांग कर रहे हैं, लेकिन अब तक इस बारे में कोई भी निर्णय नहीं लिया गया दूसरी बात की महाराष्ट्र विद्यापीठ कायदा शंबर सहा मध्य विद्यापीठ लहान कामांसाठी आणि मेंटेनन्सच्या कामासाठी जी कॉन्ट्रॅक्टर्स बिलं घेऊन येतात दर महिन्याला ती बिलं सँक्शन करत असताना ही बिलं कुलगुरूंना दरम्यानच्या काळात कोणती बैठक नसल्यामुळे ही बिलं मंजूर करण्याचा अधिकार आहे मात्र अशी त्यांनी मंजूर केलेल्या बिलांना पुढच्या बांधकाम आणि इमारत कमिटीच्या बैठकीमध्ये बिल्डिंग अँड वर्स कमिटीच्या बैठकीमध्ये मान्यता घ्यावी लागते आजपर्यंत दोन जून दोन हजार सोळा रोजी जेव्हा हे माननीय कुलगुरू डॉक्टर चांदेकर रुजू झाले तिथपासून तर आज तेरा एप्रिल दोन हजार एकवीसपर्यंत दहा कोटी रुपयाच्या वरची रनिंग बिलं कॉन्ट्रॅक्टरची यांनी कोणत्याही समितीची प्राधिकरणाची मंडळाची कायद्यानुसार दिलेली मान्यता न घेता हे दहा कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरना लाभ पोहोचवण्यासाठी हा भ्रष्टाचार करून त्यांनी मंजूर केलेली आहे मी या संदर्भातली तक्रार यापूर्वी त्यांच्याकडे स्वत गेल्या दीड वर्षापासून करतो आहे आणि आत्ता माननीय सुद्धा मी याची तक्रार केलेली आहे पुन्हा एकदा ही तक्रार करणार आहे की असं बेकायदेशीर त्यांचं वर्तन महाराष्ट्र विद्यापीठ कायदा बारा एक आणि बारा पाचनुसार त्यांना ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे त्याचं त्यांनी वर् केवळ वहन तर केलं नाही पण बेकायदेशीर वर्तन केल्यामुळे त्यांना कायद्याच्या अकरा चौदानुसार नुसार ताबडतोब हटवलं पाहिजे कुलगुरू आणि प्रकुलगुरूंना आणि कायद्याच्या चौसष्ट कलमानुसार त्यांना त्यांच्या सदस्यता समाप्त केल्या पाहिजे आणि त्यांच्या अशा बेकायदेशीर आणि काही कंपन्यांना आणि कॉन्ट्रॅक्टर्सना लाभ पोहोचवण्यामध्ये जो अमरावती विद्यापीठाचं नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई एकशे अडतीस सेक्शननुसार करण्याची विनंती माननीय राज्यपाल यू जी सी त्यानंतर सी व्ही सी सी व्ही सीचा रोल याच्यामध्ये रोल आहे सेंट्रल विजिलन्स कमिटी कारण की हे जे टेंडरचे बहात्तर लाख रुपये होते हे यू जी सीचे पैसे आहे आणि यू जी सी ही केंद्राची बॉडी आहे जी सी व्ही सीच्या अंतर्गत काम करते या सगळ्यांकडे मी यांच्यावर कारवाईची मागणी करत आहे गिरी सूर्यवंशी ने पत्रकार परिषद में इस बारे में कार्यवाही की मांग की साथ ही कहा कि कुलगुरु को उनके पद से हटा दिया जाना चाहिए और अमरावती विद्यापीठ का जो नुकसान हुआ है उसकी भरपाई होनी चाहिए कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ दिशा हटवार बी न्यूज नागपुर